उदर वर्णनो हे जाणे जे यज्ञ कर्म। नमस्कार। उन्हाळा खूपच वाढलाय, अशा वेळी मुलं बाहेरचं काहीतरी थंड कोल्ड्रिंक पिण्याचा हट्ट करतात। मग अशा वेळी त्यांना बाहेरचं काहीतरी अनहेल्दी देण्यापेक्षा त्यांच्या आवडीची फ्रुटी घरच्या घरीच आपण करून दिली तर, आणि कुठलेही प्रिझर्वेटिव्ह न वापरताही 8 ते 10 दिवस आरामात टेकेल, मुलंही खुश आणि आपणही खुश। याच्यासाठी मी 2 हापूस आंबा घेतलाय। देवगड हापूस आहे, तुम्ही कुठलाही तुमच्या इथे जो मिळेल तो घेऊ शकता। ही एक तोतापुरी कैरी घेतली आहे, ही कैरी थोडी कमी आंबट असते, ही मोठी आहे। आपल्याला 2 आंबे असेल तर 1 कैरी घ्यायची आहे, म्हणून मी यातली अर्धी कैरी घेतली आहे। या कैरीची सालं सगळी काढून टाकली आहेत आणि याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत। आता याचप्रमाणे आपण आंब्याचीही सालं काढून घेऊया आणि आंब्याचेही छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत। हापूस आंबा घेतल्यामुळे फ्रुटीला रंग, त्याचा जसा रंग आहे अगदी डार्क असा, तसा छान रंग येतो, म्हणून इथे मी हापूस आंबा वापरला आहे। तुम्ही तुम्हाला जो मिळेल तुमच्या इथल्या मार्केटमध्ये तो वापरलात तरी चालेल, पण या आंब्याने रंग खूप छान येतो आणि चवही खूप छान लागते। अगदी मार्केटमध्ये मिळते तशी सेम फ्रुटी होते। याची सगळी सालं काढून घेतली आहेत आणि छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत। आता हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। मिक्सरचं छोटं भांडं घेतलंय म्हणजे हे छान बारीक होतात। हे दोन्ही मी थोडं थोडंसं घेऊन हे बारीक करून घेतली आहे। याचा छान पहा असा पल्प करून घेतलाय। एक पॅन गरम करत ठेवलाय, त्यात अर्धी वाटी पाणी घालतीये आणि मग त्याच्यामध्ये हा पल्प काढून घेतीये। आता लो फ्लेमवर आपल्याला याला शिजवून घ्यायचंय। 1-5 ते 6 मिनिटात हा छान शिजून तयार होतो। याला मिक्स करून घेऊया। हा थोडा घट्ट आहे, आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे, म्हणून यात थोडंसं पाणी घालतीये आणि याला छान शिजवून घेतीये। आपण 2 वाट्या आंब्यांचे तुकडे घेतलेत आणि 1 वाटी कैरीचे तुकडे घेतलेत। आता आपण याच्यासाठी 1 वाटी साखर घालायची आहे। आंबा जसा गोड असेल त्याप्रमाणे साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। 1 वाटी साखर घातली आणि चिमूटभर मीठ घालते आणि याला आता आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे। 1-5 मिनिटात हा शिजवून होईल। हा जसा शिजत येईल तसा ह्याचा रंग बदलेल। पहा, आता ट्रान्सपरंट व्हायला लागलाय। पूर्ण सगळा हा पल्प जो आहे त्याचा रंग पहा, एकदम ट्रान्सपरंट झालाय। पहा, मस्त असा हा मँगो पल्प तयार झालाय। आता गॅसची फ्लेम बंद करते आणि याला थंड करून घ्यायचंय। पहा, मस्त छान थंडही झालाय। आता हा एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे किंवा एखाद्या जारमध्ये घेतला तरी चालेल। मी एका जारमध्ये घेतेय। हा सगळा याच्यामध्ये काढून घेतलाय आणि मग आता याच्यामध्ये थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे। साधारण या एवढ्या पल्पसाठी मला 2 ते 3 पेले पाणी वापरलंय। हे छान ढवळून घेऊया आणि आणखीन लागलं तर याच्यामध्ये पाणी घालूया। पहा, मस्त क्रीमी असं छान फ्रुटी तयार झाली आहे, पण याला आणखीन थोडं पाणी घालायचं आहे। इथे तुम्हाला हवे तर तुम्ही बर्फ घालू शकता, पण मी बर्फ न वापरताच थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून याला मस्त थंड करून घेतले आणि मग मुलांना देते। आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। त्याच्या बाजूचं बेलचं बटनही प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। चला तर लवकरच भेटूया एक छानशी सोपी टेस्टी रेसिपी घेऊन। धन्यवाद।